अपूर्व विज्ञान मेले का रजत जयंती समारोह रविवार को बड़े ही धूमधाम के साथ मनाया गया। एसोसिएशन फॉर रिसर्च एंड ट्रेनिंग इन बेसिक साइंस एजुकेशन और नागपुर महानगर पालिका और विज्ञान प्रसार भारत सरकार की संयुक्त तत्वावधान में यह कार्यक्रम आयोजित किया गया था, जिसमें प्रमुख उपस्थिति नितिन गडकरी की रही है। एसोसिएशन फॉर रिसर्च एंड ट्रेनिंग इन बेसिक साइंस एजुकेशन नागपुर महानगर पालिका और विज्ञान प्रसार भारत सरकार के संयुक्त तत्वावधान में आयोजित अपूर्व विज्ञान मेला 2022 के रजत जयंती समारोह का भव्य उद्घाटन किया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता प्रखर चिंतक रघु ठाकुर ने की। मंच पर अपूर्व विज्ञान मेले के संस्थापक सुरेश अग्रवाल, विज्ञान प्रसार भारत सरकार के डायरेक्टर डॉ. मुकुल पराशर, SOA यूनिवर्सिटी के प्रो वाइस चांसलर डॉ. अमित बैनर्जी, एसोसिएशन के कार्याध्यक्ष राजाराम शुक्ल व ब्रह्मानंद स्वाई उपस्थित थे। सुरेश जी अग्रवाल जो अपूर्व विज्ञान मेला चलाते हैं, इनको काफ़ी सालों से मैं इनके साथ में हूँ। बाल विज्ञान परिषद जो है उसके इवेल्यूएशन के रूप में जब मैं कार्य कर रहा था, तभी इनकी पहचान हुई, मुलाकात हुई, और फिर सबसे बढ़िया चीज़ जो मैंने जानी मेरे लाइफ में, विज्ञान ये पढ़ने की चीज़ नहीं है, विज्ञान ये समझने की चीज़ है। तो इनके द्वारा जो प्रयोग बताए गए, उसमें कई सारे प्रायोगिकी एडिशन और ये सब कई सालों से हम लोग करते आ रहे हैं, और सुरेश जी इनको मैं धन्यवाद देना चाहता हूँ कि जिन्होंने इस नाचिस को इस पुरस्कार के लिए उचित समझा, धन्यवाद। आज इथे या अपूर्व विज्ञान मेळाव्याचं 25वं वर्ष आहे, त्यामुळे रजत जयंती महोत्सव सुरू आहे आणि त्यानिमित्ताने इतर राज्यातून बरेचसे शिक्षक आलेले आहेत, त्यांचासुद्धा इथे सत्कार करण्यात आला सन्मानपत्र देऊन, आणि महानगरपालिकेच्या सर्व शिक्षकांचासुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे। अपूर्व विज्ञान मेलाचा रजत जयंती महोत्सवानिमित्त राज्यभरातून भारतभरातून 14 राज्यांचे शिक्षक आलेले आहेत, जे आपापल्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अपूर्व विज्ञान मेळाचा पद्धतीने शिकवतात आहे आणि अपूर्व विज्ञान मेला ते तिथे राबवत आहेत। त्यांच्या त्या ठिकाणच्या त्यांच्या राज्यातल्या कार्यासाठी म्हणून त्यांचा इथे विशेष सत्कार केला गेला। एवढंच नाही तर महाराष्ट्रातले पण बरेच लोक आहे आणि नागपूर महानगरपालिका किंवा नागपूर जिल्ह्यातले बऱ्याच ठिकाणचे शिक्षक या ठिकाणी आलेले आहे। आज या रजत जयंती महोत्सवानिमित्त महानगरपालिकेंच्या पण जे रिसोर्स पर्सन्स आहेत त्या शिक्षकांचाही या ठिकाणी सत्कार केला गेला। विज्ञान मेलाबद्दल सांगायचं झालंच तर विज्ञान हा काचेच्या वस्तूंचा काचेच्या कपाटातून काढून त्या विज्ञान विषयाला अगदी साध्या साहित्याने कसं करता येईल, उपलब्ध आपल्या घरात उपलब्ध साहित्यापासून आपण प्रयोग किंवा कुठल्या कन्सेप्ट कशा समजून घेऊ याबद्दलचं काम सुरेश अग्रवाल सरांनी जवळजवळ 30-35 वर्षांपूर्वी सुरू केलं आणि ते आज तागायत सुरू आहे। विज्ञान मेला हा त्याचा एक त्याची फांदी आहे जी गेले 25 वर्ष या ठिकाणी सुरू आहे, वाढते आहे, आणि या ठिकाणी मुलांना विज्ञान मेलाचा फायदा काय जर झाला असं म्हणू तर एक तर या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट करणारे जे विद्यार्थी आहेत ते मॅक्झिमम बहुतेक सगळेच विद्यार्थी महानगरपालिकेच्या शाळेतले आहेत, ज्यांना कधी अशा पद्धतीने कुठे काम करण्याला चान्स मिळत नसतो। NBC न्यूज के लिए कॅमेरा पर्सन अमोल के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।